रामकृष्ण हरिमौली तुमच्या आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आज आपण सुपर सॉफ्ट सुपर स्पॉन्जी अशा रवा केकची रेसिपी पाहणार आहोत तेही बिना अंड्याचा बिना बेकिंग पावडर बेकिंग सोडा बिना ओव्हन हा केक आपण कढईमध्ये बनवणार आहोत त्यामुळे हा केक कोणीही सहज बनवू शकतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी येथे एक वाटी रवा मिक्सरच्या भांड्यात घेणार आहे वजनी पाहाल तर हा रवा दोनशे ग्राम आहे सेम वाटीने अर्धा कप साखर घेतली आहे दोन्ही जिन्नस मिक्सरमधून बारीक फिरवून घेऊया एका मोठ्या बाऊलमध्ये मी इथे पाव वाटी म्हणजे शंभर एम एल तेल घेतले आहे दही घेतले आहे दीडशे ग्राम दूध शंभर एम एल घेतले आहे चिमूटभर मीठ घेऊया गोडाचा पदार्थ असला तरी मीठ टाकल्याने त्याचे चव छान लागते हे सारे छान असे मिक्स करून घेऊया हे पहा छान असे मिक्स झाले आहे ह्यामध्ये आपण वाटलेले रवा आणि साखरेचे मिश्रण घालून घेऊया इथे वापरलेल्या साऱ्या साहित्यांची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे सर्व साहित्य छान असे मिक्स झाले आहे सारे साहित्य छान असे मिक्स झाले आहे आपल्याला हे पातळ वाटत असले तरीही कमी रवा आहे रव्याने हे मिश्रण घट्ट होते हे मिश्रण आपण कमीत कमी अर्ध्या तासासाठी झाकून ठेवणार आहोत जोपर्यंत आपला रवा भिजते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ येथे मी एक मोठी कढई बी हिट करण्यासाठी ठेवली आहे नंतर आपल्याला केक बेक करायचा आहे त्या भांड्याला मी तेल लावून ग्रीस करून घेणार आहे केक बेक करण्यासाठी मी येथे कुठलाही केक टीन घेतला नाही मी इथे कुकरच्या डब्याचा वापर केला आहे इथे मी केक बेक करण्यासाठी थोडस मोठं भांडे घेतले आहे कारण केक फुलल्यानंतर तो उतू जाऊ नये यासाठी आपण थोडे मोठे भांडे घेतले आहे ग्रीस केलेल्या भांड्याला दोन चमचे पीठ टाकून मी पसरून घेणार आहे रवा केक मध्ये टुटी फ्रुटीची टेस्ट फार छान येते व लहान मुलांनाही ते फार आवडते त्यामुळे येथे मी दोन चमचे टूटी फ्रुटी घेतली आहे व त्याला एक चमचा गव्हाचे पीठ टाकून मिक्स करून घेणार आहे इथे आपला अर्धा तास झाला आहे व आपला रवा छान असा फुलला आहे सुरुवातीला पातळ असलेले मिश्रण हे पहा छान असे घट्ट झाले आहे मी येथे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरचा वापर करणार नाही येथे मी प्लेन इनो घेतला आहे व इनोला ॲक्टिवेट करण्यासाठी एक चमचा दूध टाकले आहे एनो मिश्रणात मिक्स करण्यासाठी एकाच डायरेक्शन मध्ये हळूवार फिरवावे इनो रव्यामध्ये छान असे मिक्स झाल्यानंतर मी येथे एक चमचा इलायची पावडर घेतली आहे तुम्ही येथे वेनिला सुद्धा टाकू शकता तर आपण याच्यामध्ये मिक्स केलेली टूटी फ्रुटी टाकून घेऊया व छान असे मिक्स करून घेऊया सारे मिश्रण आता ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये ओतून घेऊया व वरून थोडी तुटी फ्रुटी देखील टाकून घेऊया आता आपण केक बेक करण्यासाठी ठेवणार आहोत कढईवरचे झाकण घालून पटकन आपण केक कढईमध्ये ठेवणार आहोत लगेचच कढईचे झाकण आपण बंद करणार आहोत या केकला बेक होण्यासाठी चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे लागतात पंचेचाळीस मिनटे झालेली आहेत आता आपण केक चेक करून घेऊया हा पहा केक छान असा चारही बाजूने बेक झाला आहे केकच्या मधोमध मद एक सुरी घालून आपण केक बेक झाला आहे की नाही ते चेक करून घेऊया सुरी क्लीन निघाली आहे म्हणजेच आपला केक छान असा बेक झाला आहे केक पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर त्याच्या कडा सोडून आपण एका प्लेटमध्ये तो काढून घेणार आहोत हा पहा दिसायलाच फार टेस्टी आणि डिलिशियस केक दिसत आहे वरून सजावट करण्यासाठी मी येथे थोडे तुटी फ्रुटी व बदामाचे तुकडे घातले आहेत आपण हा केक कट करणार आहोत येथे तुम्हाला एक पीस कट करून दाखवत आहे हे पहा केक असा छान मऊ लुसलुशीत छान असा रवाल वाला केक बनून तयार आहे तर तुम्ही हा केक नक्की घरी तयार करून बघा आणि कसा झाला आहे तो मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनल